आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे ती गोष्ट एकदम इझिली आपल्या किराणा दुकानावर सुद्धा आपल्याला भेटून जाईल. आपण आपल्या मुलांना हे ड्रग एकदम इझिली देत असतो आणि तुमचे मुलं सुद्धा याच्यापासून ऑलरेडी ॲडिक्टिव्ह बनलेले आहेत. मी इथे चर्चा करत आहे शुगरबद्दल. हो, हीच व्हाईट पावडर रिसर्चरच्या सांगण्यानुसार ही कोकेनपेक्षा पण जास्त ॲडिक्टिव्ह आहे. शुगर सारखा हार्मलेस ऑब्जेक्ट आपल्या बॉडीवर काय इफेक्ट करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचेच काही एक्झाम्पल्स बघायला भेटणार आहे. यामध्ये आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करण्यात आलेल्या खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामध्ये किती प्रमाणात साखर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. खरंच आपल्याला साखर आपल्या लाईफमधून वेगळी करून टाकायला पाहिजे का, म्हणजे आपण साखर खायलाच नाही पाहिजे का? याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या एकदम शेवटीला बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या चॅनलमध्ये तुम्हाला अशीच नवनवीन इन्फॉर्मेशन आम्ही नेहमी घेऊन येत असतो. अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलच्या बटनला पण क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच मिळेल. डॉक्टर निकोल अविना प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी उंदरावर एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एका उंदराला साधं पाणी देण्याच्या ऐवजी त्यात साखर टाकून देत गेले आणि त्यांच्या मेंदूत होणाऱ्या हालचालींवर ऑब्झर्वेशन केलं. त्याचे रिझल्ट खरंच खूप शॉकिंग होते. त्या उंदराचे स्ट्रेस लेवल वाढले. ते नॉर्मल पाणी जितकं पित होते त्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त पाणी पियायला लागले. ब्रिंज इटिंग किंवा ब्रिंज ड्रिंकिंग करायला लागले आणि नंतर जेव्हा शुगर वॉटर सोडून साधं पाणी त्यांना देण्यात आलं तर त्यांनी साधं पाणी पिलंच नाही. त्या उंदरांना विड्रॉल सिम्पटम्स व्हायला लागले. क्रेविंग्स वाढली आणि त्याचबरोबर एन्झायटी आणि स्ट्रेस लेवल पण वाढून गेली. आणि त्यानंतर थोड्या वेळातच जेव्हा त्यांना पुन्हा साखरेचं पाणी देण्यात आलं तर ते नॉर्मल पाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी पियायला लागले. हे सेम बिहेवियर जेव्हा एखादा व्यक्ती ड्रग्स घेतो तेव्हा त्याच्या मेंदूत त्याच्या वागणुकीत बघायला भेटतं. जेव्हा पण आपण कुठला हाय शुगर एलिमेंट खातो जसं की चॉकलेट वगैरे तेव्हा आपल्या जिभेवर स्वीट रिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात आणि ते सिग्नल थेट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्या मेंदूमध्ये खूप सारे केमिकल फ्युजन्स व्हायला लागतात. सेरिब्रल कॉर्टेक्सनुसार मेंदूतला तो भाग ॲक्टिवेट होतो जो ड्रग्स घेतल्यानंतर सुद्धा ॲक्टिवेट होतो. आपल्या ब्रेनमधला रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिवेट व्हायला लागतो ज्याला आपण डोपामिन म्हणून ओळखतो. त्याचबरोबर स्ट्रेस हार्मोन पण रिलीज व्हायला लागतो. हे खरंच खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे. ड्रग्स आणि शुगरमध्ये कॉमन काय की या दोन्हीही पदार्थाचं सेवन केल्यानंतर आपला मेंदू ॲक्टिव्ह राहत नाही. कुठं थांबायला पाहिजे कुठं कंट्रोल करायला पाहिजे हे आपल्या मेंदूला कळतच नाही आणि म्हणूनच त्याच्यानंतर आपण लिमिटपेक्षा जास्त खातो आणि आपला मेंदू खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि अनप्रेडिक्टेबल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल फ्युजन्स होत असतात म्हणून आपला मेंदू ॲक्च्युली अनप्रेडिक्टेबल म्हणून आपण त्याला ओळख म्हणजे ज्याची आपण काहीच सीमा नाही असं म्हणतो आणि त्याच्याबद्दल काहीच प्रेडिक्ट केलं जात नाही असं आपण म्हणतो. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणून ओळखलं जातं. शुगरचं जास्त सेवन केल्याने आपला मेंदू रिव्हॉल्व व्हायला लागतो. नवीन कनेक्शन्स म्हणजे न्यूरल पाथवे बनायला सुरुवात व्हायला लागते ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की सुखी राहण्याचा फक्त एकच मार्ग आहे, कुछ मीठा हो जाए, ज्याच्यामुळे खरंच याचं ॲडिक्शन होऊन जातं. आणि खरंच बघायला गेलं तर हे फक्त आपल्यापुरतंच मर्यादित नाही तर हा एक आपल्या कल्चरचा पण भाग आहे. आपण फार पुरातन काळापासून गोड गोष्टी ह्या प्रसादाच्या रूपात पण खात आलेलो आहे आणि स्पेशल इव्हेंटवर पण खात आलेलो आहे आणि यात काही खरंच वेगळं नाही आहे. हे तुम्ही एकटेच करत नाही तर सगळे हे करतात. मी पण असंच करतो. कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये स्वीट नसेल तर काही मजाच येत नाही आणि यात शुगरचा इफेक्ट मेंदूपुरताच मर्यादित नसून ही आपल्या बॉडीमध्ये पण जाते. शुगर हा एक सिंपल कार्बोहायड्रेट आहे ज्याला डिझॉल्व करणं आपल्या पोटाला खूप सोपं जातं. शुगरला ग्लुकोज रूपात स्टोअर करण्यासाठी आपली बॉडी इन्क्लोजन रिलीज करत असते. ह्या इन्सुलेशनला स्टोरेज हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं आणि प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा आपण खूप जास्त शुगर खातो तेव्हा बॉडी कन्फ्यूज होऊन जाते आणि ती विचार करायला लागते की एवढ्या जास्त शुगरचं आता काय करायचं आणि तेव्हा ही एक्स्ट्रा शुगर आपल्या बॉडीमध्ये फॅटच्या रूपात स्टोअर होते.
आणि इन्सुलन्स पण जास्त असतील तर त्याच्याने पण एक बिमारी होते. आणि या बिमारीला जर एक्सप्लेन करायला गेलं सोप्या भाषेत तर शुगरला डिझॉल्व करणं आपल्या बॉडीला खूप त्रासदायक व्हायला लागतं. आणि याच बिमारीला म्हणलं जातं डायबिटीज. भारतात साधारण 10 करोड लोक डायबिटीजचे पेशंट आहेत आणि 13 करोड लोक प्री डायबिटीज म्हणून ओळखले जातात, म्हणजे आता त्यांना डायबिटीज होणार आहे. आणि तुम्हाला पण यांच्या लिस्टमध्ये यायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण आवर्जून बघा. जर समजा आपल्याला जर कोणी 1 चमचा साखर खायला सांगितलं तर आपण खाऊ शकतो, 2 चमचे साखर खायला सांगितले तर खाऊ शकतो, पण 1 कप भरून साखर खाणार का आपण? तर नाही. पण आपण 1 कप भरून साखर खातो, म्हणजे 1 बिस्किटचं पॅकेट खाणं म्हणजे 1 कप भरून साखर खाणे एवढं आहे, ऑलमोस्ट 43 ग्राम. आणि फक्त हा 1 बिस्किट पुडा खाल्ल्याने तुमचा दिवसभराचा साखर खाण्याची लिमिट संपून जाईल. आणि एका चॉकलेटच्या पॅकेटमध्ये साधारणतः 1.5 कप साखर असते. आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहे जे आपण डे टू डे लाईफमध्ये खूप सहज पद्धतीने खाऊन जातो, त्यामध्ये किती प्रमाणात साखर आहे. ऍक्च्युली कंपन्यांची काही पॉलिसी असते, तिथे शुगर मेन्शन केल्या जाते, परंतु 100 ग्रॅमच्या नुसार साखर किती आहे हे मेन्शन असते. त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युली अंदाज लावता येत नाही की या पूर्ण पॅकेटमध्ये किती साखर असेल. तर मी या व्हिडिओत तुम्हाला हे सांगणार आहे, एका बिस्किटच्या पॅकेटमध्ये साधारणतः 43 ग्राम शुगर असते. ऑफकोर्स मी या व्हिडिओमध्ये जितकेही तुम्हाला पॅकेट्स दाखवणार आहे हे तुम्हाला फक्त अंदाज लावायचे आहेत, कारण की मला या व्हिडिओतून कुठल्या ब्रँडला चुकीचं ठरवायचं नाही. हे सगळ्याच प्रॉडक्टमध्ये होत असतं. चॉकलेटच्या एका पॅकेटमध्ये साधारणतः 83 ग्राम शुगर असते. सिट्रिलच्या एका पॅकेटमध्ये साधारणतः 60 ग्राम शुगर असते. आणि एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये साधारणतः 80 ग्राम साखर असते. तुमच्या घरात पण अशा टाईपचे केचप्स असतील जे दुधात टाकून पिल्या जातात, तर त्याच्यामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात साखर असते. टोमॅटो सॉस तर गोड नसतं, पण या छोट्या टोमॅटो सॉसच्या बॉटलमध्ये 52 ग्राम साखर आहे. हे ड्रायफ्रूट्सचे प्रोटीन बार, हे आपण तर इझिली खातो, हे हेल्दी पण असतात, पण याच्यामध्ये सुद्धा 10 ग्राम पर्यंत साखर आहे. हे एक्सपेरिमेंट्स आपण याच्यासाठी बघितले कारण की तुम्ही जे डे टू डे लाईफमध्ये प्रोडक्ट्स वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सोपं जावं की ॲक्च्युअलमध्ये याच्यात किती साखर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यामध्ये ॲक्सेप्ट पण नाही करू शकत की यात साखर असेल, त्यात पण साखर असते हे जाणून, म्हणजे व्हिडिओ दाखवल्यापैकी आणि नाही दाखवल्यापैकी कुठलेही प्रोडक्ट जर तुम्ही खात असाल, म्हणजे 100% WHO ने रिकमेंड केलेल्या दिवसभराच्या शुगर लेवलला सहज क्रॉस करून जाता. आता आपण बघूया किती साखर खाणं योग्य आहे. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर आत्तापर्यंत तुमच्या डोक्यात असंच असेल की साखर म्हणजे काय, तर आपण जे बघतोय हे जे व्हाईट कलरचे चौकोनी बॉक्सेस असतात, पण शुगरचे खूप सारे प्रकार आहेत. ग्लुकोज, सुक्रोस, लॅक्टोस, माल्टोस, डेक्स्ट्रोस, स्टार्च, कॉर्न सिरप हे शुगरचेच प्रकार आहे. WHOच्या रिकमेंडेशननुसार तुम्हाला 15 ग्राम्सपेक्षा जास्त शुगर नाही खायला पाहिजे दिवसभरात, साधारणतः 1 छोटा ग्लास. आणि तसंच बघायला गेलं तर तुम्ही विचार करत असाल, अरे यार ही तर खूप जास्त झाली आणि मी तर दिवसभरातून एवढी साखर खातही नाही. परंतु आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघूया. सकाळी जर तुम्ही चहा घेतली तर त्याच्यात 1.5 ते 2 चमचे साखर असते. आणि अशी चहा आपण सकाळी पण घेतो आणि दिवसभरातून सहजपणे 2 घेऊन जातो. खरं तर बघायला गेलं तर ही व्हिजिबल शुगर आपली प्रॉब्लेम नाही आहे, ही इनव्हिजिबल शुगर आपल्याला जास्त इफेक्ट करते. तर कितीही माणूस आळशी असू द्या किंवा कितीही फॅटी असू द्या किंवा कसाही असला, तरी एका वेळेस 9 चमचे साखर खाणं तर जोक वाटतं, म्हणजे हे शक्यच नाही आहे असं वाटतं. आणि बसल्या बसल्या 1 सिंपलची कोल्ड्रिंकची बॉटल घेतल्यानंतर एवढी जास्त शुगर बॉडीत घेऊन टाकते. कोको कोलाच्या ओनरनी हे स्टेटमेंट दिलं होतं की आमची कॉम्पिटिशन ही कुठल्याच कोल्ड्रिंकच्या ब्रँडसोबत नाही आहे, तर आमची कॉम्पिटिशन पाण्यासोबत आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे किती शॉकिंग स्टेटमेंट आहे. म्हणजे याचं म्हणण्याचा सोपा तात्पर्य हा आहे की तुम्ही आता पाणी पिण्याच्याऐवजी कोल्ड्रिंक्स पिणं प्रेफर करू शकता. आणि त्यांनी एक कोको कोलाची बॉटल पण बनवलेली आहे ज्याला शुगर फ्री म्हणून ओळखलं जाते. त्या शुगर फ्री ॲक्च्युली त्याची प्राईस पण खूप कमी आहे, 20 रुपयात ती 1/2 लिटर
पर्यंत साधारणतः भेटून जाते. आणि त्याचबरोबर जर आपल्याला साधी पाण्याची बॉटल घ्यायची असेल ती पण आपल्याला 20 रुपयापर्यंतच भेटते. तर म्हणजे यांची खरंच कॉम्पिटिशन पाण्यासोबत घेणं चालू. कोणीही जर व्यक्ती उन्हातून आलेला असेल आणि थंड काहीतरी पिण्याची इच्छा होत असेल त्याला दोन ऑप्शन दिसतात, एक पाण्याची बॉटल आहे आणि एक ही कोको कोलाची बॉटल. तर सहज कोणीही कोको कोलाही चूज करू शकतो. त्याची टॅगलाईनच आहे सेम टेस्ट विथ झिरो शुगर. यामध्ये सगळं झिरो आहे, जसं की कॅलरीज झिरो आहेत, फॅट झिरो आहेत, प्रोटीन झिरो आहेत, शुगर पण झिरो आहे. हे कसं काय होऊ शकतं? तर यांनी यामध्ये पूर्णपणे केमिकल्स यूज केलेले आहेत. एक 8 वर्षाच्या रिसर्चचे हे रिझल्ट आलेले आहेत की आर्टिफिशियल शुगरने ओबेसिटी आणि फॅट खूप जास्त वाढलेलं आहे. फॉस्फोरिक ऍसिडमुळे दातांमध्ये विकनेस बघायला मिळाली, ते आतून खिळखिळ व्हायला लागले. पण डायबेटीजवर याचा खरंच काहीच इफेक्ट नाही जाणवला. खरं बघायला गेलं तर या सगळ्या कोल्ड्रिंक्स कंपन्या शुगर न वापरता अस्पार्टम यूज करतात, जे शुगरपेक्षा 200 पट जास्त गोड असतं. हे डायरेक्टली कॅन्सरला इन्व्हाइट करू शकतं, याचा 2013 पासून रिसर्च चालू आहे. आणि ही रिसर्च पूर्ण कम्प्लीट नाही व्हाव याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या कंपन्या खूप वेगळे वेगळे प्रयत्न करत आहेत. म्हणूनच प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे केमिकल किंवा हे ॲस्पर्ट शुगरपेक्षा चांगलं आहे का नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही, पण मार्केटमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. शुगर फ्री हे, शुगर फ्री ते, म्हणून खूप सारे प्रोडक्ट्स आपल्याला बघायला भेटत आहे. आणि याच्यावर इंटरनेटवर खूप सारे डिबेट तुम्हाला बघायला भेटतील, कोणी म्हणेल याला चांगलं, कोणी म्हणेल याला वाईट. पण जर एक्सपर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर ही गोष्ट बॉडीच्या जितकी दूर राहील तेच चांगलं. तर याचं सोल्युशन काय असेल? का आपण शुगरला गुळापासून रिप्लेसमेंट करू शकता? म्हणजे गुळ हे साखरेपेक्षा जास्त हेल्दी असेल का? तर याचं उत्तर आहे यस, हो खरंच, पण ते पण लिमिटमध्ये. तर हे सोप्या भाषेत बघा, साखरेमध्ये 100% ग्लुकोज आणि गुळामध्ये 85% ग्लुकोज असतो. तर प्रॅक्टिकली आपल्या बॉडीसाठी जर बघायला गेलं तर शुगर आणि गुळामध्ये जास्त काही फरक नाही आहे. हां, पण गुळाची थोडीशी टेस्ट वेगळी असते आणि आपले भारतीय फूड हे गुळासोबत जरा जास्त टेस्टी लागतं. आणि जर तुम्हाला गुळ जास्त आवडत असेल तर तुम्ही प्लीज गुळ खाऊ शकता. पण आपण गुळाची कॉफी कधी पिणार नाही हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे. आणि याचं जर दुसरं सोल्युशन बघायला गेलं तर कुठलंही प्रॉडक्ट विकत घेत असताना तुम्ही त्या प्रॉडक्टची पूर्ण माहिती घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात आणि त्याचबरोबर त्याच्यात हे पण मेन्शन केलेलं असतं की सर्विंग साईज किती घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण किती प्रमाणात ते खायला पाहिजे. आणि हे मार्केटिंगवाले लोक खूप स्मार्ट असतात, ते पूर्ण पॅकेटमध्ये किती ग्राम इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यापेक्षा ते 100 ग्राममध्ये किती आहे हे तिथं मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज होऊन जातो. जसं की तुम्हाला जर सांगायला गेलं की पूर्ण 1 किलोच्या पॅकेटमध्ये इतकं इतकं आहे तर आपल्याला लगेच व्हिज्युअलाइज होऊन जाईल की अरे हा यार याच्यात एवढं एवढं प्रमाणात शुगर आहे. परंतु जर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 100 ग्राममध्ये इतक्या प्रमाणात साखर आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करायला लागते आणि आपण एवढ्या सहजरित्या ते कॅल्क्युलेशन्स नाही करू शकणार. म्हणून आपण प्रेडिक्टच करू शकत नाही की या प्रोडक्टमध्ये ॲक्च्युअलमध्ये किती शुगर आहे. आणि हे पण तुम्हाला लक्षात घ्यायलाच पाहिजे की शुगरची मार्केटिंग खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. साधारणतः 200 वर्षापासून आपल्याला हॅमरिंग्स वारंवार करण्यात येते की शुगर इज बेस्ट. तर ते एवढं सहजासहजी तुटण्यासारखं तर नाही आहे. आता तर ते झिरो शुगरच्या नावाखाली पण तुम्हाला भोंदू बनवू शकतात. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट, ब्राउन राईस सिरप, अगावी नेक्टर, हे सगळे मार्केटिंग टर्म्स आहेत. पण ॲक्च्युलीमध्ये बघायला गेलं तर आपल्या बॉडीला या प्रोडक्ट्समध्ये आणि शुगरमध्ये फरक जाणवतच नाही. तर सोल्युशन हेच निघून येतं की कुठलंही प्रोडक्ट घेत असताना त्याच्यावरचे लेबल वाचा आणि व्हिज्युअलाइज करा की यामध्ये किती प्रमाणात साखर आहे आणि आपण किती खायला पाहिजे याच्यावरून हे ठरवा की आपण हे किती प्रमाणात हा पदार्थ खायला पाहिजे आणि तेवढंच ते करा. हे खरंच खूप कठीण आहे कारण की हे मी सांगतोय माझ्याकडूनही होण्यासारखं आहे का नाही मला नाही माहीत, कारण की आपल्याला इतक्या वर्षापासून एवढी याची ॲडिक्शन झालेली आहे. पण आपण सगळे भेटून याच्यानंतर याची काळजी घेऊया. आणि त्याचबरोबर तुम्ही टेस्टला सॅक्रिफाईस करू नका, परंतु टेस्ट चांगली लागण्यासाठी शुगर कंपल्सरी आहे
ह्याला कॉम्प्रोमाइज कर आणि याद्वारे थोडेसे थॉट बदलण्याचा प्रयत्न कर. आणि तिसरं आणि सगळ्यात बेस्ट सोल्युशन, प्रॉपरली आपली ब्लड टेस्ट करा आणि त्याच्यामध्ये शुगर लेवल पण चेक करा आणि तुमच्या डॉक्टरांकडून याचं सजेशन घ्या काय करायला पाहिजे. ते तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करतील आणि काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण तुम्हाला सांगतील, जेणेकरून तुमची शुगर लेवल मेंटेन राहू शकते. आणि आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की आपण डॉक्टरला एक मॅकॅनिक सारखं इमॅजिन करतो, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तरच आपण त्यांच्याकडे जातो, परंतु काही प्रॉब्लेम नाही यावेत याच्यासाठी पण डॉक्टर्स असतात. तर प्लीज तुम्ही रुटीन चेकअप सारखं त्यांच्याकडे जाऊन त्यांचे सजेशन घ्यावं, माझं हेच सजेशन असेल. ऑफकोर्स तुम्ही पण शुगरला खूप मोठ्या प्रमाणात ॲडिक्टेड ऑलरेडी झालेले असाल, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुम्ही त्याला थोडंसं कंट्रोल करू शकाल. कंट्रोल जरी नाही करणं झालं तरी पण तुम्हाला आता ऑब्झर्वेशनमध्ये पण येईलच. जसं की कुठलंही प्रोडक्ट घेत असताना त्याच्यात शुगर बघून त्याचं व्हिज्युअलाइज करणं, यामध्ये किती साखर आहे आणि याला खरंच खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे, ह्या गोष्टीचे तरी डिसिजन घेऊ शकता. आणि तसंच बघायला गेलं तर कुठलाही पदार्थ एक लिमिटपर्यंत तो चांगला आहे, परंतु ती जर लिमिट क्रॉस होत असेल तर ती आपल्या बॉडीसाठी हार्मफुलच असते. आणि म्हणूनच आपल्या बॉडीची पण एक लिमिट समजून घ्या आणि त्यानुसारच डिसिजन घ्या. या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेलच, आणि जर खरंच शिकायला भेटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन प्रेस करून सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच सोप्या भाषेत जर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीच्या मागचं विज्ञान आणि इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.